आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तालुक्यातल्या नुकसानग्रस्तांना सानुग्रह अनुदान द्या, राजवर्धन नाईक निंबाळकरांची मागणी. प्रस्ताव दाखल करण्याचे चंद्रकांतदा पाटील यांचे जिल्हा अधिकाऱ्यांना आदेश. शिरोळ तालुक्यात पावसानं झोडपल्यानं 22 कोटीपेक्षा अधिक नुकसान झालं. पीडितांना सानुग्रह अनुदान द्यावं अशी मागणी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्याकडे केली. नामदार पाटील यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना तातडीने प्रस्ताव दाखल करावेत असा आदेश केला आहे.